नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं या ठिकाणी डबल अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपल्याला अतिशय आनंदाची बातमी की या ठिकाणी गडचिरोली जिल्हा पोलीस भरती या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, या भरती तुम्ही जाहिरात पाहू शकता, 17/5/2022 याची डेट्स आहे. आणि मित्रांनो, ही जाहिरात मध्ये कोणकोणत्या पदासाठी कोणकोणत्या कास्टसाठी जागा आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर त्याला पोलीस भरतीचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तुम्हाला @पोलीसभरती_चॅट असं तुम्हाला सर्च करायचं आहे आणि पोलीस भरतीचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. तसेच ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी 80/10/45/77/60 या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, जेणेकरून मी तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या पोलीस भरती ग्रुपला जॉईन करून देईल. तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे, पोलीस भरती ग्रुप जॉईन करा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण पूर्ण आता माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात आलेली आहे. जाहिरात अशी आहे की महाराष्ट्र पोलीस शिपाई 31/12/2020 रोजी रिक्त असलेली 136 पदे भरण्याकरता ही जाहिरात काय देण्यात येत आहे. तर यासाठी केवळ गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासीच आवेदन अर्ज करू शकतात. तसेच हे उमेदवार नियुक्त झाल्यानंतर आंतरजिल्हा बदलीसाठी मात्र पात्र असणार नाहीत. यांना इतर जिल्ह्यामध्ये बदली करता येणार नाही. या ठिकाणी सिंपल तुम्हाला दिलेलं आहे. तर या पोलिसांची पदसंख्या ही एकूण 136 पदसंख्या आहे. त्यात आपण जर पाहिलं तर समांतर आरक्षण या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी आहे 3 जागा, अनुसूचित जमातीसाठी 37 जागा, विमुक्त जाती 6, भज ब 3, भज क 7, भज ड 1 आणि विशेष मागास प्रवर्ग 1 आणि तशाच OBC साठी 78 अशा जागा आहेत. खुल्यासाठी एकही जागा या ठिकाणी नाही. तर या ठिकाणी काय काय पात्रता पाहिजे आपण या ठिकाणी सर्व गोष्टी या ठिकाणी सर्व पाहणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.maharashtramahapolis.government.in किंवा gadchirolipolis.government.in या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. किंवा या ठिकाणी यांचे फॉर्मसुद्धा डाउनलोड करून भरता येणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्ही फी भरून स्वीकारण्यात येणार आहेत. पोलीस मुख्यालय गडचिरोली तसेच पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथेसुद्धा फी भरून तुम्ही भरू शकता. तर या ठिकाणी वयोमर्यादाची जी अट आहे ती खुल्या गटासाठी या ठिकाणी 28 वर्ष आहे. मागास OBC जे पण मागास सर्व असतील अशा सर्वांना 33 वर्ष, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45 आणि सशस्त्र सेना यांच्यासाठी सेवा प्लस 3 वर्ष अशी सूट आहे. अनाथांसाठी 33 वर्ष आहे. अंशकालीन 55 वर्ष. महिला आरक्षण घेणारे उमेदवार यांना 33 वर्ष आहे. महिलांसाठी खेळाडू 38, पोलीस पाल्य 33 आणि गृहरक्षक म्हणजे होमगार्ड यांना 33 वर्षाची सूट या ठिकाणी म्हणजे पर्यंत पात्रता आहे. या ठिकाणी तुम्हाला किती वर्ग पास आहे, या ठिकाणी तुम्हाला 12 वर्ग ही तुमची काय आता पात्रता असणं आवश्यक आहे. मात्र माजी सैनिकांना 10 वर्ग उत्तीर्ण असलं तरी या ठिकाणी चालणार आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला LMV परवाना हा या ठिकाणी धारण करणे आवश्यक आहे. मात्र हा परवाना तेव्हा नसला तरी चालते. मात्र त्याची नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत त्याच्याकडे पोलीस ड्रायव्हर परवाना असणं काय आवश्यक आहे. असं जर त्यानं जर या ठिकाणी सादर नाही केल्यास त्याला काय या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रियेतून काय बाद करून नेण्यात येणार आहे. तसेच त्याचं या ठिकाणी त्याचा परवाना जर असेल तर त्याचं मोजमापच्या दिवशी असणं आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी त्याच्याकडे MSCIT चं प्रमाणपत्र सुद्धा असणं आवश्यक आहे. मात्र ते कधी परीक्षा झाल्यानंतर 2 नियुक्तीच्या आवेदन अर्जाच्या पर्यंत त्याला ते प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी छाती महिलांसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पुरुषांना 165 पेक्षा कमी नसावी. तसेच पुरुषांना छाती फुगवायची आहे, 5 सेंटीमीटर छाती फुगली पाहिजे. खेळाडूंना 2.5 सेंटीमीटर फुगवण्यामध्ये किंवा उंचीमध्ये काय सूट देण्यात आलेली आहे. सॉरी, या ठिकाणी उंची छाती, या ठिकाणी उंची 155, पुरुषांना 165 आणि छाती या ठिकाणी 79 कमीत कमी असली पाहिजे. काही अनुसूचित जमातीचे जर उमेदवार असेल तर त्यांना 4 सेंटीमीटर महिला व पुरुष उमेदवारामध्ये काय सूट आहे. तसेच छाती मोजमापाची त्यांना काय आवश्यकता या ठिकाणी नाही आहे. उमेदवाराकडे डोमिसाईल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचं. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांना फक्त गडचिरोलीचं काय भाग घेता येणार आहे. त्यांना तेथील तहसीलदार यांचा वास्तव्याचा दाखला काय त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे आणि असे उमेदवार बदलीसाठी पात्र नाहीत. तर या ठिकाणी फी जी आहे ती खुल्या प्रवर्ग 40/450 आणि मागास 350 वर्ग आहे. सदरचे शुल्क ना परतावा आहे, म्हणजे हे शुल्क तुम्हाला परत मिळणार नाही. या ठिकाणी वेतन श्रेणी जी आहे 21,700
एस नंबरची आहे 21,700 ते 69,100, इतर देय भत्ते अशी या ठिकाणी वेतन श्रेणी आहे. आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासन निर्णय, ज्यांचं वय झालं असेल तर त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून या ठिकाणी आवेदन बघा यांनी दिलेले आहे की ज्या उमेदवारांचे दिनांक 1/3/2020 ते 17/12/2021 पर्यंतच्या कालावधीमध्ये कमाल वरीव मर्यादा ओलांडली गेली असल्याचे परीक्षेस संधी हुकली असेल अशा उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची काय संधी या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर साधारणतः 2.5 वर्ष ची या ठिकाणी काय मुदत मिळलेली आहे. तर अशा तऱ्हेनं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा गुणसुद्धा देणार आहेत. NCC क सर्टिफिकेट असेल तर 5%, ब असेल तर 3%, अ असेल तर 2% असे एक्स्ट्रा बोनस गुणसुद्धा या ठिकाणी काय मिळणार आहेत. या ठिकाणी अर्ज करायची पद्धत तुम्हाला ऑफलाईन या ठिकाणी अर्ज करायचा आहे, लेटेस्ट फोटो तुम्हाला टाकायचा आहे, तुमची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 35% आणि मागासवर्गीय उमेदवाराला काय 33% या ठिकाणी काय कमीत कमी प्राप्त करणे आवश्यक आहे. आणि लेखी चाचणी ही किती 90 मिनिटाची या ठिकाणी असणार आहे. मराठी सर्व प्रश्न मराठी भाषेत असतील, सर्व बहुपर्यायी प्रश्न असणार आहे, चुकीचे उत्तरास कपात करण्यात येणार नाही. पोलीस शिपाई असणार आहे. प्रश्नसंख्या अंकगणित 25, चालू घडामोडी 25, GK बुद्धिमत्ता 25 आणि मराठी व्याकरण 25 असं 90 प्रश्न असतील. 90 मिनिटाचा वेळ असेल, 100 प्रश्न या ठिकाणी असणार आहे. तसेच या ठिकाणी पोलीस शिपाई यांचा पेपर क्रमांक 2 असणार आहे. तो 2 पेपर या ठिकाणी गोंडी भाषेचा डिक्शनरी 25 गुण, वाक्यरचना 25 गुण, गोंडी माडिया भाषेच्या शब्दकोशाचे 25 गुण आणि वाक्यरचना मराठी ट्रान्सलेशन या ठिकाणी त्यांना करायचं आहे 25 गुण. असं 100 गुणाचा प्रश्न आहे. 90 मिनिटाचा कालावधी असणार आहे. तर शारीरिक चाचणीमध्ये या ठिकाणी नमूद केलेल्या यांना 1/10 या प्रमाणात काय निवड होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अर्ज भरू शकता. सगळे शारीरिक पात्रतेमध्ये सूट आहे. आणि हे सर्व जर तुम्हाला माहिती लागत असेल PDF तर तुम्ही पोलीस भरती _chat तुम्हाला एवढं सर्च करायचं आहे. पोलीस भरती _chat असं सर्च करायचं आहे टेलिग्रामवर आणि त्या ठिकाणी डाउनलोड करायचे आहे. आणि ते ग्रुप जर सापडत नसेल तर हा माझा नंबर 80/10/45/77/60 या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करा की सर PDF पाठवा, मी तुम्हाला पाठवून देणार आहे. धन्यवाद.